नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप मधील गणित हा घटक शिकणार आहोत। त्याच्यामध्ये पाठ 8वा वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ हा घटक आहे। त्याच्यामध्ये आजचा घटक आपला पहिला अ वर्ग व वर्गमूळ कशाला म्हणतात आणि कसं काढलं जातं ते पाहणार आहोत। बघा, अगोदर वर्गाची व्याख्या बघा। कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात। कोणतीही संख्या घ्या, पहिल्यांदा बघा 2 घेते, 2 ला काय सांगितलं? कोणतीही संख्या 2 घेतली त्या संख्येने म्हणजे कुठली? 2 ला 2 ने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला किती गुणाकार मिळाला? 4 मिळाला, त्या संख्येचा वर्ग असतो, म्हणजे 2 चा वर्ग 4। किंवा 12 घेतला, पुढती संख्या घेतली 2 वेळा, म्हणजे किती येईल? 12चा वर्ग 144। त्या संख्येने गुणले असता काय येतो? त्याचा वर्ग असतो, लक्षात ठेवा। आता बघा, इथं वर्गमूळ काढले, वर्ग वर्ग हे लक्षात ठेवा। 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 हे लिहून ठेवा सर्व। हे असे किती आहेत? 40 पर्यंत आहे। 40चा वर्ग किती आहे? 1600। हे जाऊन तुम्हाला सोपं जाईल, लक्षात घ्या। नंतरचा घटक बघा, दुसरा घटक बघा। कुठले अंक असतात लक्षात ठेवा? 0, 1, 4, 5, 6 किंवा 9। जे पूर्ण वर्ग काढले असतात ते ज्या एकक स्थानी सांगितले, कुठले असतात? 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 यापैकी एखादा अंक येऊ शकतो। इथं पाहू शकता बघा, कुठलीही संख्या घ्या, 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1, 0 नंतर तेच अंक रिपीट होतात, 1, 4, 9, 6, 5 एकक स्थानी 6, 9, 4, 1, 0 म्हणजे ह्यापैकीच अंक काय असतात? वर्गमुळात असतात। लक्षात ठेवा, कुठल्याही संख्येचा वर्ग काढला तर म्हणजेच काय सांगू शकतो बघा, म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या म्हणजे जे आपण काढले हे काय झाले? पूर्ण वर्ग झाले, बरोबर आहे? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे सोडून कुठले आहे? 2 असेल, 7 असेल, 3 असेल, 8 असेल म्हणजे हे अंक येत नाहीत, लक्षात ठेवा। हे अंक कधीही येत नाहीत, म्हणजे 2, 7, 3, 8 हे जर एखाद्या संख्येचा वर्गमूळ दाखवलं असेल ऑप्शन मध्ये तर लक्षात ठेवा ते काय असतं? कुठल्याही संख्येचा वर्ग नसतो। एकक स्थानी फक्त वर्गमुळात काय असतात? 0, 1, 4, 5, 6 आणि 9 हेच अंक असतात। नंतर बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारी शून्य, एकक स्थानी म्हणजे पहिला 10 घेतला, 10 ठिकाणी काय वर्ग केला तर ती शून्य येणारी कशी असतात? सम संख्येत येतात, म्हणजे 10चा वर्ग किती? 100। हे 2 शून्य आहेत, बरोबर आहे का? 2 हे काय आहे? सम आहे। आता नंतर तुम्ही 40चा वर्ग केला, 4 चौक 16 वरचे 2 शून्य येतात, ह्याच्यावरती 3 शून्य किंवा 5 शून्य येत नाहीत, लक्षात ठेवा। फक्त किती येतात? 2, 4, 6, 8 अशा पटीत येतील। समजा इथं 800 घेतलं, 800चा वर्ग विचारला काय येणार? 8चा वर्ग 16 आणि वरच्या 2 शून्याचे डबल म्हणजे 2, 3, 4 म्हणजे किती येईल? 1,60,000 हा 800चा वर्ग येईल। पण कधीही विषम संख्येत वर्गमूळ येत नाही कुठल्याही वर्गाचं, लक्षात ठेवा। सम संख्येच्या अंकात अंकाच्या पटीतच येतं, म्हणजे 2, 4, 6,
आठ या अंकाच्या पटीत येते, लक्षात ठेवा। जी काही शून्यांची संख्या असेल, नसेल जरी तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले तरी लक्षात ठेवा कुठल्याही संख्येचं ते वर्गमूळ नसणार आहे। त्यातला चौथ्यातला ए हा घटक बघा, एकक स्थानी पाच असणाऱ्या, एकक स्थानी म्हणजे शेवटच्या स्थानी, बरोबर आहे, एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग असणाऱ्या संख्येत एकक व दशक स्थानी मिळून पंचवीस संख्या असते, नुसती पाच ही संख्या नसते। आता समजा पाचचा वर्ग घेतला किती आलं, पंचवीस आलं। समजा परत पंधराचा वर्ग घेतला, पंधराचा वर्ग किती आहे, दोनशे पंचवीस, म्हणजे पंचवीस पंचवीस येत जातं। परत तुम्ही पस्तीसचा वर्ग घ्या, पस्तीसचा वर्ग किती, बाराशे पंचवीस, म्हणजे नुसतं पाच न येता तिथं पंचवीस ऍड असतं, म्हणजे ती पाचच्या पट्टीतली संख्या असेल। पंचवीस असेल, पस्तीस असेल, पंचेचाळीस असेल, पंच्याहत्तर असेल, पंच्याहत्तरच बघा शेवटला, हे सुद्धा पंचवीस, छप्पन्न, पंचवीस, लक्षात ठेवा। एकक स्थानी पाच असणाऱ्या अंकाच्या शेजारी म्हणजे दशक स्थानी सुद्धा काय असणार आहे, दोन ही संख्या असणार आहे, म्हणजे पंचवीस ही संख्या कंपल्सरी असणार आहे। नंतर बघा ह्याच्यामध्ये बी बघा, दशांश अपूर्णांक, ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा मिस्टेक येतो, दशांश अपूर्णांक म्हणले की बघा, दशांश अपूर्णांकात संख्येचा वर्ग करताना दशांश चिन्ह संख्येच्या डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे, म्हणजे डावीबद्दल जी संख्या आहे त्याचा वर्ग करताना काय करायचं, बघा वर्ग केल्यावर दशांश चिन्ह त्याच्या दुप्पट होते, म्हणजे दशांश चिन्ह एक असेल तर दुसऱ्या बाजूला दोन संख्या आणि त्याच्या पुढे काय येणार, दशांश चिन्ह येईल। स्थानावर डावीकडून उजवीकडे मांडले जातात। एखादं उदाहरण घेते बघा, सोपं घेते, वीस घेते, तर वीस मध्ये दोन पॉइंट शून्यचा वर्ग, आता बघा वीसचा वर्ग किती असतो, चारशे असतो। आता शून्याच्या काय सांगितलं यांनी, दुप्पट घ्यायचं, कुणीकडून घ्यायचं, डावीकडून उजवीकडे, बरोबर आहे का। तर किती येत बघा, ह्याच्या दुप्पट होणार, एक दोन सोडायचे आणि इथं शून्य द्यायचं, लक्षात ठेवा। म्हणजे हे दोन पॉइंट शून्यचं हे काय झालं, वर्गमूळ झालं। अजून एखादी संख्या घ्या, बारा, म्हणजे एक पॉइंट दोनचा वर्ग, बाराचा वर्ग किती आहे, एकशे चव्वेचाळीस। आता ह्याच्यात दुप्पट करायचे कधीही, म्हणजे एक दोन सोड्या सोडायचे आणि शून्य द्यायचं, म्हणजे एकशे चव्वेचाळीस ह्याचं काय येईल, वर्गमूळ। पॉइंटमध्ये तर फरक पडतो, लक्षात ठेवा, कधीही किती पॉइंट दिलेत त्याच्यानुसार ते काढायचं। आता इथं बघा सी, एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग। आता बघा पहिल्यांदा साधी सोपं एक्झाम्पल घेऊ, उदाहरण बघा, पंधरा घेऊ। इथं काय करायचं, प्रथम शेवटला एकक स्थानी कुठला अंक आहे, पाच आहे, मग काय करायचं, एकक स्थानचा अंकांचा वर्ग, म्हणजे इथे एकक स्थानी पाच आहे, पाचचा वर्ग पंचवीस आहे। नंतर दशक स्थानी किती आहे, दशक स्थानी एक आहे, एकक स्थानी एक संख्या आहे, एक नंतर कुठली संख्या येते, एक नंतर दोन ही संख्या येते, एक व दोन चा गुणाकार, गुणाकार करायचा किती येतो, एक गुणवले दोन बरोबर दोन येतो। म्हणजे बघा इथं काय होतं, पंधरा ही संख्या लिहिली, इथं काय केलं, काय सांगितलं, एकक स्थानच्या अंकाचे वर्ग पाचचा वर्ग किती केला, पंचवीस केला, इथं पंचवीस लिहा, परत एक, एकच्या नंतर कुठली संख्या येते, दोन येते, ह्यांचा गुणाकार करायचा, दोन दोन इथं लिहायचे, म्हणजे किती येते, दोनशे पंचवीस, पंधराचा वर्ग। अजून एखादं एक्झाम्पल बघा, आता बघा पस्तीस घेतली, आता पस्तीसच्या एकक स्थानी कुठला आहे, पाच आहे, पाचचा वर्ग पंचवीस, परत तीन, तीन नंतर कुठली संख्या येते, चार येते, बरोबर आहे का, चारच्या चिन्हात चतुर्कोन बारा, म्हणजे काय लिहायचं, बारा, म्हणजे बाराशे पंचवीस ही काय झाली, पस्तीसची वर्ग। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करता, शेवटचे ज्याचे अंक पाच आहे त्याचं तुम्ही इझिली काय काढू शकता, वर्गमूळ काढू शकता, लक्षात घ्या। अशा कितीही संख्या देऊ देईल, पंच्याण्णव दिलं तरी पण बघा,
शेवटला काय आहे 25 चा 5 चा वर्ग 25 9 च्या नंतर कुठली संख्या येते 10 9 10 90 म्हणजे 9595 चा वर्ग आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा वर्ग करण्याची सूत्र पद्धत आपल्याला दोन वर्ग करण्याचे सूत्र माहिती आहे ए अधिक बी चा वर्ग काय आहे सूत्र ए वर्ग अधिक 2ab झालेलं आहे तुम्हाला सातवीला सुद्धा आणि बी वर्ग जर तुम्हाला एखादी संख्या दिली असेल तुम्हाला माहित असलेली संख्या घेऊ 12 घेऊ 12 चा वर्ग माहित असतो बरोबर का ह्या सूत्रानुसार काढायचं म्हणजे बघा 10 अधिक 2 म्हणजे काय 12 म्हणजेच काय 10 अधिक 2 आणि 10 अधिक 2 सोपे तुम्हाला माहिती आहे म्हणून घेतलंय मी बघा 10 दुसऱ्या कंसात 10 अधिक 2 अधिक 2 10 अधिक 2 10 10 गुणाकार करायचे 10 10 100 10 2 20 अधिक 10 2 20 अधिक 2 2 4 100 अधिक 20 आणि 20 40 अधिक 4 बरोबर 100 140 आणि 144 म्हणजे 12 चा वर्ग किती निघाला 140 अशा पद्धतीने काढू शकता अजून एखादं एक्झाम्पल आवड घेऊ शकता तुम्ही आता तुम्हाला 104 चा वर्ग काढा विचारला असेल बघा हे सूत्र वापरायचं 100 अधिक 4 म्हणजे 104 चा वर्ग मग काय 100 अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात 100 अधिक 4 मग 100 100 दुसऱ्या कंसातलं अधिक 4 आणि 100 अधिक 4 100 गुणले 100 1 2 3 4 1 2 3 4 अधिक 400 अधिक 4 एक 4 आणि वरचे 2 0 आणि 4 चौक 16 म्हणजे बघा 10000 400 400 800 अधिक 16 मग ह्यांची बेरीज करा काय येते बघा 008 अधिक 16 म्हणजे 10816 हे काय होईल 104 चा वर्ग निघेल लक्षात ठेवा या पद्धतीनेही काढू शकता कितीही मोठा असू दे ह्या वर्गमूळ ह्या सूत्र पद्धतीने तुम्ही त्याचं वर्गमूळ काढू शकतो आता दुसरं सूत्र बघा त्यातलं माहिती असेल ए वजा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग आता ह्याच्यामध्ये बघा 98 घेऊ आणि 97 घेऊ 97 चा वर्ग विचारला असेल तर इथं काय येणार 100 वजा 3 बरोबर आहे 100 वजा 3 म्हणजे काय 97 चा वर्ग मग इथं काय येईल 100 वजा 3 आणि दुसऱ्या कंसात 100 वजा 3 आता 100 पुढचा कोण 100 वजा 3 वजा 3 आणि 100 वजा 3 100 गुणले 100 आताच काढलं तर 10000 येतं वजा 300 वजा 300 वजा वजा अधिक 3 त्रिक 9 मग बघा 10000 वजा वजा संख्यांची बेरीज होते फक्त चिन्ह वजा राहतं 900 अधिक 9 मग 10000 900 वजा करा 00 10 9 गेले 1 परत इथं 10 झाले 10 1 आला 9 म्हणजे किती आलं 9000 100 अधिक 9 म्हणजे 9101 हे सॉरी 9 आहे इथं 997 चा काही वर्ग आहे या पद्धतीने ह्या सूत्र पद्धतीने सुद्धा तुम्ही काय काढू शकता वर्गमूळ काढू शकता आता आपण वर्ग कसं काढायचं प्रत्येक संख्येत ते बघत आता वर्गमूळ दिलेलं असेल आणि वर्ग कशाला काढायचं ते पाहायचं आणि वर्गमूळ कशाला म्हटलं जातं ते पाहू अगोदर दिलेले वर्ग संख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला वर्गमूळ म्हणतात आता बघा इथं 64 दिले 64 कशाचा वर्ग आहे 8चा म्हणजे हे काय झालं जो वर्गमूळाचा वर्ग 8 निघाला जर समजा तुम्हाला वर्गमूळ असंही देतील 64 तर काय निघेल हे 8चा वर्ग किंवा हे वर्गमूळ म्हणजेच काय असतं 64 1/2 असं सुद्धा असतं त्याला 8चा वर्ग असं सुद्धा म्हणलं जातं लक्षात ठेवा नंतर बघा
नंतरचं पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढताना ती संख्या दोन समान अवयवाच्या गुणाकारात लिहावी. म्हणजे आता बघा इथं कुठलं घेतलं, 64 घेतलं होतं आपण, हे काय असं लिहिलं असेल तर काय सांगितलंय, दोन समान भागात लिहावे, म्हणजे 8 × 8 म्हणजेच 8, जे समजायलाही सोपं जातं. म्हणजेच म्हणून 64 वर्गमूळ किती आहे, बरोबर 8 आहे असं सांगू शकतो. नंतर बघा पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटच्या दोन स्थानी दशक व एकक स्थानी 25 असल्याचं अगोदर वर्गामध्ये असं काढलं होतं आपण, त्याचं वर्गमूळ काढतात. आता वर्गमूळ दिलं असेल त्याचं वर्ग कसं काढायचं, बघा वर्गमूळ काढताना शेवटच्या 25 साठी वर्गमूळच्या एकक स्थानी 5 घ्यावे, राहिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ 5 डावीकडे लिहावे. आता उदाहरण घेऊ आपण, बघा मगाशी घेतलं होतं तेच घेऊ, किती 56 कारण 5 वर्ग म्हणजे 25 घेऊ अगोदर, कारण 25 चे सांगितले मी. बघा आता काय सांगते, शेवटचं 25 आहे म्हणजे काय असणार आहे, 5 हे वर्गमूळ असणार आहे, बरोबर आहे का. नंतर 56 आधीची संख्या घ्यायची, 56 आधी कुठली येते बघा, वर्ग असणारी 49 येते, बरोबर आहे का. 49 कशाचा वर्ग आहे, 7 म्हणजे त्याचा आधीची संख्या घ्यायची, म्हणजे 75 हा काय असेल, वर्गमूळ असेल, कोण 56. ह्या पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढू शकतो, म्हणजे 56 वर्गमूळ 75 येईल. अजून एखादं बघा, अजून 225 लिहू साधं सोपं, आपल्याला माहिती आहे कशाचा आहे, बरोबर आहे. 25 कशाचा आहे, 5. आता इथं 2 वर्ग निघतच नाही, त्यामुळे 2 आधीची संख्या कुठली आहे, जवळ येणारी 2 आधीची घ्यावी लागेल, 1 आहे, बरोबर आहे का. 1 वर्ग काय, 1 आहे, त्याच्यानंतर 1 घेतला, म्हणजे 15 × 225 वर्ग असेल. अजून एखादं बघा, 625, तर 25 म्हणल्यावर 5, 6 आधीची संख्या बघा कुठली, एखादी जी कसेच तरी वर्ग असेल, म्हणजे 6 आधी कुठली असेल, 4 आहे, बरोबर आहे का. 4 कशाचं कशाचं आहे, वर्गमूळ 2 आहे, त्याच्या म्हणतो 2, म्हणजे हे 25 वर्गमूळ, 625 वर्गमूळ 25 आहे. नंतर बघा सी, दशांश अपूर्णांकात संख्येचे वर्गमूळ काढताना दशांश चिन्ह डावीकडे जेवढी स्थाने आहेत त्याच्या निप्पट स्थाने उजवीकडून डावीकडे द्यावीत. उदाहरण बघू एखादं, बघा वर्गमूळात 0.0049 म्हणजे काय दिले बघा, आता दशांश अपूर्णांक संख्येचे वर्गमूळ काढताना दशांश चिन्ह डावीकडे जेवढी स्थाने आहेत, किती स्थान आहेत, दशांश नंतर 1, 2, 3, 4 म्हणजे ह्याचं 1 निघेल, बरोबर आहे का, 4 आहेत. मग काय करायचं बघा, त्याच्या निम्पट स्थानी डावीकडून उजवीकडून डावीकडे द्यावी. आता हे कशाचं आहे, आपल्याला माहिती आहे 7 × 7 एकूण, म्हणजे 7 वर्ग आहे ती, म्हणजे 7 येईल. मग इथे किती शून्य आहेत, 2 आहेत, 2 निमक किती होणार, 1 होणार, म्हणजे 10 हाय असा येईल, म्हणजे 0.07 ह्याच्या काय करायचं, निमक करायचं, लक्षात घ्या निम्पट सांगितलेल्या. आणि ह्या काय गोष्टी बघा, 10 चा वर्ग 100, 20 चा वर्ग 400, परत 30 चा वर्ग 900, 40 चा वर्ग 1600, 50 चा वर्ग 2500, 60 चा वर्ग 3600, परत 70 चा वर्ग 49, परत 80 चा वर्ग 68, परत 90 चा वर्ग 81, म्हणजे 8100. आणि 100 चा वर्ग आहे, त्याच्यात दुप्पट शून्य होतात हे आपण पाहिलेलं नाही, तर
एक असेल, हे काही आहे ते लक्षात ठेवा फक्त. वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे तुम्हाला जेव्हा वर्गमूळ विचारले असेल किंवा वर्ग काढायचा असेल तुम्हाला ते इझी जाईल. म्हणजे एखादं एक्झाम्पल बघा, तुम्हाला वर्गमुळात किती दिलं असेल, 65 61 दिलं असेल. आता ही कशाच्या जवळची संख्या बघा, 65 आणि 60 नंतर येणार आहे, बरोबर आहे का? आणि बघ इथं 60 घेतात 36 49 64 म्हणजे 80 जवळपास असेल, बरोबर आहे का? आता 80 नंतर आहे 64 नंतर काय येत आहे 65 येते, बरोबर आहे का? म्हणजे 81 नंतरची संख्या 1 आहे शेवटला, म्हणलं 81 1 नंतर 83 घ्या. बघा मेथड काय आहे, ह्यांचा दोन्हीचा गुणाकार करू, म्हणजे 81 कन्फर्म आहे आपल्याला कन्फर्म होईल. म्हणजे 81 काढायचं असेल तर 81 फरक 81 तर 82 येईल. मग 1 फरकानं पुढची संख्या घ्यायची, ह्या संख्येचं काढायचं आहे, वर्ग काढतोय, बरोबर आहे का? आता ह्यांचा दोन्हीचा सोपा जातो, 0 8 2 16 88 64 1 65 आणि ह्याचा वर्ग 1 1 1 6 5 म्हणजे 65 61 कशाचा वर्ग निघेल, ह्या 81 असेल. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, इझी जाईल हे सुद्धा पद्धत. आता बघू सोडवलेला स्वाध्याय पाहू आपण. बघा सोडवलेला स्वाध्याय पाहू आपण, वर्ग वर्गमूळचा. बघा पहिला, पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. अगोदर दिलेले ऑप्शन बघा, नुसता 5 दिले, 25 दिले असेल तर तो वर्ग असेल, नसेल तर हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. परत इथं 3 0 दिले, 4 0 असतील तर कशाच तरी वर्ग असेल, त्यामुळे हाही ऑप्शन येणार. राहिले 2, कुठला, 43 27 आणि 54 76. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण वर्ग संख्यामध्ये शिकलो ज्याच्या एकक स्थानी 2 3 7 असेल ती कधीही वर्ग कशाचाही नसेल, त्याच्यामुळे हा सुद्धा कॅन्सल होईल. राहिला काय, 54 76, त्यामुळे 54 76 हा चौथा ऑप्शन येईल. कारण डायरेक्टर आहे, ह्याला 5 आहे, हा 7 आहे, 7 कुठल्याही म्हणजे अगोदर सांगितलंय वर्ग संख्यामध्ये 2 3 7 या संख्या येत नाही, त्यामुळे हाही ऑप्शन येत नाही. परत हे 3 0 त्याच्यामुळे हा संख्या येत नाही, आणि नंतर हा चौथा आला तर येऊ शकतो, म्हणजे हा चौथा येईल, कुठला, 54 76. आणि याचा वर्गही काढायला काही अवघड नाही. बघा कशानंतर येईल, 70 वर्ग किती, 49 आणि 80 वर्ग 64, बरोबर आहे. आपण पाहिलेलं आता शिकवताना 70 वर्ग किती आहे, 49 आणि 80 वर्ग 64, म्हणजे ह्यांच्यामध्ये असेल. आता शेवटला 60 आहे, म्हणजे 4 असेल किंवा 8 असेल. मग आपण काय करू, 70 नंतर म्हणजे 74 घेऊ, आपली पद्धत 74 नंतर जवळची संख्या 70 घेऊ, कारण 70 वर्ग आपल्याला माहिती आहे, 70 हे 4 फरक आहे, नंतर पुढची संख्या सुद्धा 4 फरकानंच घ्यायची, 75 77 77 78, म्हणजे दोन्ही सेम फरक पाहिजे. ह्यांचा गुणाकार इझी जातो आपल्याला, 7 8 56 ही तर 0 म्हणजे तर 0 दिला, 7 8 56 7 7 49 50 आणि 54, आणि 4 वर्ग किती आहे, 16 6 7, म्हणजे हे कशाचा वर्ग म्हणून निघतंय बघा, निघलं का, 54 76 हे 74 वर्ग आहे, 54 76 लक्षात ठेवा. हे काढायचं विचारलं असेल तर काढू शकतो, नाही तर डायरेक्ट आपण लिहू शकतो. नंतर बघा, 4 6 8 10 म्हणजे या कसल्या संख्येचा सम संख्या दिसते, त्या अधिक 16 वर्गमूळ पुढील पैकी कोणते. इथं सूत्र आहे बघा, सम संख्यांचा गुणाकार करताना पहिली संख्या किती आहे, 4 आहे, गुणुले शेवटची संख्या 10 आणि किती संख्या येते एकूण, त्या संख्येची बेरीज अधिक 4. बघा 10 4 40 40 4 म्हणजे 44, किती ऑप्शन येते, मग तिसरा ऑप्शन येतो. नेक्स्ट बघा, तिसरं, पुढील पदावलीला सरळ रूप दिल्यास उत्तर काय, म्हणजे हे पदावली दिल्या त्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. बघ काय दिलंय, अगोदर वर्गमूळ काढून 8 15 15 8 हे सोडवा अगोदर, ह्याला काय करावं लागेल, छेद समान करावे, 8 * 15 * 8 + 15 * 8 = 64 + 15 = 15 225 / 15 = 120 म्हणजे 5 4 9 8
आणि 2 भागिले 120 नंतर बघा इथं पुढचं काय असेल ते घ्या काय आले 289 भागिले 120 भागिले 506 हे काय वर्गमूळात आले बरोबर काय वर्गमूळात 289 भागिले 120 हे गुणाकार करू म्हणजे 6/5 तर भागाकार करा 6 6 6 2 12 6 0 0 म्हणजे 289 20 × 5 20 5 100 इथे 89 आता इथं काय करायला वर्गमूळ सेपरेट करावं लागेल 289 भागिले वर्गमूळ 100 आता 289 कशाचं वर्गमूळ आहे आपण पाहिलेलं आहे 17 आहे आणि 100 10 आहे याला जर भाग घालवला तर इथं काय म्हणजे हा 0 झाला आणि पॉईंट इथं आहे म्हणजे 1.7 येईल आता 1.7 आहे का बघा ऑप्शनला आहे ऑप्शन नंबर नेक्स्ट बघा वर्गमूळात 6 वजा वर्गमूळात वाय ची किंमत एक्स बरोबर 31 y = 36 असेल तर किती होईल आता ज्या किमती दिलेत त्या घ्या एक्स किती दिलेला आहे 31 दिलेला वजा वर्गमूळात वाय किती दिलाय 36 दिलाय बरोबर 31 आता हे कशाचं वर्गमूळ आहे 6 आहे 31 वजा 6 म्हणजे 25 हे कशाचं आहे 5 आहे ऑप्शन नंतर बघा वर्गमूळात 2.89 अधिक वर्गमूळात 1.69 अधिक वर्गमूळात 2.25 आणि तर वर्गमूळात 0.40 20 25 आता 2.89 कशाचा आहे वर्ग 17 आहे तर 2 पॉईंटचे निम म्हणजे 1.1 अधिक 189 13 आहे इथं पॉईंट ह्याच्या निम्न करायचा 1.1 अधिक 225 15 आहे तो सुद्धा 1.1 परत भागिले तर बघा 1 2 3 4 शून्याच्या निम्मी शून्य अगोदर येतील 0.00 हे झालं निम्म तर 20 25 कशाचा वर्ग आहे 45 आता बघा अंशाची बेरीज करा 7 7 3 10 10 5 15 1501 पॉईंट आहे पॉईंट दिले 1 2 3 आणि 4 म्हणजे 4.5 भागिले 0.0045 आता इथं आपण काय करू पॉईंट काढायला बघू बघा बरोबर 4.1 म्हणजे 45 करू म्हणजे खालचं एक पुढं घर ढकलू म्हणजे 0.045 आता पॉईंट नंतर 3 घरायची म्हणून काय करू बघा 45 वर 3 0 देऊ भागिले 45 परत भागाकार घाला 45 1 45 45 1 वरचे 3 0 1 2 3 म्हणजे 1000 म्हणजेच किती शून्य आहे ती 10 1 वर 10 3 आता 10 3 ऑप्शन बघ नसेल तर तुम्ही इथं गुणाकार 1000 करू शकता खाली 3 पॉईंट नंतर 3 घर असल्यामुळे कोणत्याही पद्धतीने करू शकता नंतर बघा 64 या संख्येच्या वर्गमूळात त्या संख्येचे घनमूळ मिळवले असता येणारा संख्येचा वर्ग किती बघा 64 या संख्येचे वर्गमूळ म्हणजे 64 चं काय वर्गमूळात कितीचा येईल 8चा येईल परत काय सांगितलंय व घनमूळ मिळवले असता म्हणजे 64 तर कशाचं आहे बघा घनमूळ 4 × 16 16 × 64 म्हणजे 16 आहे सॉरी 4 आहे 4 × 16 आणि 16 × 64 म्हणजे 4 3 वेळा गुणाकार केलं किती येतं 64 येतं मग नंतर काय सांगितले येणाऱ्या संख्येचा मिळवले असता म्हणजे मिळवायची म्हणजे काय केली तर बेरीज केली आणि संख्येचा वर्ग किती म्हणून हे किती आले 8 + 4 = 12 आणि त्या संख्येचा वर्ग सांगत म्हणजे 12 वर्ग किती आहे 144 म्हणजे ऑप्शन नंबर 14 नंतर बघा एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या 1/4 इतकी रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते दरमहाची एकूण फी 324 असल्या त्या वर्गात किती मुले प्रत्येक ह्याच्यात विचारलंय बघा तुम्हाला एका वर्गात जितकी मुले म्हणजे एक मुली काय मानू आपण एक्स मानू त्याच्या त्याच्या म्हणजे काय गुणाकार किती 1/4
एक छेद चार एक्स म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते। दर महाची एकूण फी किती सांगितली आहे 324 सांगितले। यांचा गुणाकार करा बघा एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग भागिले चार बरोबर 324। एक्स वर्ग बरोबर 324 भागाकारला त्याचा काय होईल गुणाकारला जाईल म्हणजे चार। एक्स वर्ग बरोबर 324 18 आहे आणि हा 2 आहे म्हणजेच एक्स इथं वर्ग लिहा 18 वर्ग आणि 2 वर्ग म्हणजे एक्स बरोबर 18 गुणोले 2 म्हणून एक्स बरोबर 18 दोन्ही 36 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे। आता बघा वर्गमुळात 3 गुणोले वर्गमुळाच्या वर्गमुळात 3 नंतर वर्गमुळाच्या वर्गमुळाच्या वर्गमुळात 3 आणि नंतर वर्गमुळात वर्गमुळात वर्गमुळाच्या 9 दिलेले। आता बघा पहिल्यांदा शेवटचे जे स्थान आहे हे कशाचं वर्गमूळ आहे 3 ते काढू अगोदर बघा। तीन ह्याचं किती आहे इथं लिहा वाटलं तर आणि एकदा बरोबर 3 गुणोले वर्गमुळात 3 गुणोले तेच येणार संख्या बघा वर असे दिले असेल तर 3 हे 9 काय आहे गुणोले 3। आता इथं काय येईल 3 त्रिक 9 येईल बरोबर बघा 3 गुणोले 3 गुणोले वर्गमुळात 9 म्हणजेच काय येईल 3 गुणोले वर्गमुळात हे कशाचं आहे 3 गुणोले परत हे वर्गमूळ 3 म्हणजे 9 3 वर्गमुळ बरोबर आहे का म्हणून 3 गुणोले वर्गमुळात 9 बरोबर 3 गुणोले 3 3 गुणोले 3 म्हणजे 9 कशाचा वर्ग 3 म्हणजे 3 येईल। असे असेल तर लक्षात 3 पट्टीत असतील 4 4 6 तर 30 संख्या येत असेल लक्षात ठेवा किती वेळा दिले ते कन्फर्म करा। नंतर बघा 197 वर्ग आता हे आपल्याला सूत्र माहिती आहे किती 200 वजा 3 म्हणजे किती 197 म्हणजे ह्याचा वर्ग करायचा। आता आपण या पद्धतीने सोडवले अगोदर प्रस्तावनामध्ये 200 वजा 3 दुसऱ्या वर्ग ह्याच्यात कंसात 200 वजा 3 म्हणजे हे 2 वेळा म्हणून ते लिहिलं। आता हे गुणाकार करत 200 पुढचा कंस कुठला आहे 200 वजा 3 परत वजा 3 आणि 200 वजा 3 4 0 1 2 3 4 2 2 4 परत वजा 2 0 2 0 आणि 2 3 6 वजा गुणले अधिक वजा 3 2 6 आणि वरचे 2 0 वजा वजा अधिक 3 3 9 40 000 वजा 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 येतं पण संख्यांची काय होते बेरीज होते 0 0 6 12 अधिक 9। आता बघा 40,000 किती वजा केले 1200 0 0 10 2 गेले 8 परत इथं 10 10 2 गेले 8 इथं 4 1 गेले 3 म्हणजे किती आलं 38 800 अधिक किती इथं अधिक 9 म्हणजे इथं 989 आणि पुढच्या हाय संख्या येतील 800 म्हणजे 197 वर्ग किती 38,809 हे आपण काढू शकतो। त्यानंतर त्याच पद्धतीत विचारलंय बघा 302 वर्ग म्हणजे 302 म्हणजे किती 300 अधिक 2 वर्ग म्हणजे बघा 300 अधिक 2 पहिल्या कंसात 2 वेळा 300 अधिक 2 पहिल्यांदा पहिल्या कंसातलं 300 दुसऱ्या कंसातलं 300 अधिक 2 अधिक 2 आणि दुसऱ्या कंसातलं 300 अधिक 2 4 0 हाय अशी द्यायची आणि संख्या 3 3 1 2 3 4 1 2 3 4 आणि 3 3 9 90,000 अधिक 2 0 आणि 3 2 6 आणि तर पण 3 2 6 आणि वरचे 2 0 2 2 4 बरोबर 90,000
आधीचा अंक हा 1200 अधिक 4 म्हणजे बघा इथे किती येतं 0 0 2 1 9 91200 अधिक 4 बरोबर 91204 म्हणजे हा कशाचा वर्ग आहे 302 चा वर्ग आहे लक्षात ठेवा 300 आता ऑप्शन किती आहे बघा 91204 91500 91300 91204 इथला सुद्धा आपला राहिला बघा वरचा एक 38809 38809 हा दुसरा आहे एकाच पद्धतीने इथं फक्त वजा बाकी आहे आणि इथं आधी कारण 300 अधिक 2 जी सोपी पद्धत पडते ती अगोदर घ्यावी लागतं 0 धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद